नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज के पाटील यांनी जालना येथे सभा घेतली। या सभेच्या अनुषंगाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते आरक्षणाचा मुद्दा हा समाजासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा बनला असून हाच मुद्दा जरांगे यांनी घेतला आहे। आरक्षणाच्या मुद्द्याला भावनिक करून चालणार नाही। आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे निर्णय सरकार करतात ते निर्णय न्यायालयामध्ये टिकणे, न्यायालयात त्याला मान्यता असणे, तसेच न्यायालयाने 51% जी मर्यादा घातली आहे ती आपल्याला ओलांडता येत नाही। जरांगेंचा आग्रह आहे की आम्हाला ओबीसीमध्ये घ्यावे, मात्र मराठा समाजाचे राज्यामध्ये जेव्हा मोर्चे सुरू झाले कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही मागणी कायम आहे। तीच भूमिका आमची कायम आहे। त्यांची पहिलीच मागणी होती कुणबीचे दाखले द्या, कारण निजाम स्टेट हे स्वातंत्र्य काय नंतर झालं, तेलंगणा जाऊन आले, तसेच हैदराबादला देखील जाऊन आले, तसेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी संपूर्ण विदर्भामध्ये एक मोहीम चालवली, मोठ्या प्रमाणात कुणबी लोकांना दाखले मिळाले, त्यामुळे तिथे लोकांची मागणीच नाहीये, त्यांना सर्व सुविधा मिळत आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत अन्य समाज देखील आरक्षण मागतोय, यामधून आणखी संघर्ष वाढतो आहे। मात्र कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण दिलं पाहिजे, जे मंडळी त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहे। यामध्ये जरांगे तसेच अन्य मंडळी देखील यासाठी प्रयत्न करतात। कुठेतरी या प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा आपण ठेवतो आहे, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये बोलताना केलं। की हा सगळ्यांच्या भावनेशी जुडलेला मुद्दा आहे मराठा आरक्षण, आणि नेमकी तोच मुद्दा जरांगे पाटलांनी हातामध्ये घेतलेला आहे। याला हा काय मुद्दा भावनिक करूनही चालत नाही, कारण आपल्याला कल्पना आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे निर्णय सरकार करते ते कुठेतरी न्यायालयामध्ये टिकणं, न्यायालयाची त्याला मान्यता असणं, किंवा घटनेमध्ये मग घटने सर्वोच्च न्यायालयाने जी 51% कॅप घातलेली आहे ती ओलांडता येत नाही आपल्या, त्यांचा आग्रह ओबीसीमध्ये घ्यावं। कारण मराठा आरक्षणाचे ज्यावेळी मोर्चे सुरू आले राज्यभरामध्ये आणि जी मागणी आली की अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, आणि ती भूमिका आमची कायम आहे। आपण काही त्यांची पहिली जी मागणी होती कोणबीचे दाखले द्यावे, कारण निजाम स्टेट हे आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं त्याला। आता निजाम स्टेटमध्ये जाऊन तेलंगणा आमचे अधिकारी जाऊन आलेत, महसूल खात्याचे हैदराबादला जाऊन आलेत, जुन्या रेकॉर्ड आम्ही सगळं उपलब्ध करतोय। जालना जिल्ह्यामध्ये तर 4-5 गावातच नोंदी सापडल्या सुरुवातीला अधिकारी, जसं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी संपूर्ण विदर्भामध्ये एक मोहीम चालवली आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले लोकांना मिळाले, त्यामुळे तिथे काही लोक तिथे लोकांची मागणीच नाही आहे, ऑलरेडी त्यांना सवलती मिळतात। परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मला वाटतं आपण ज्या अन्य समाजामध्ये आरक्षण मागतोय त्याच्यामध्ये आणखीन आपण संघर्षच वाढवतो। कायद्याच्या चौकटीत टिकेल अशा प्रकारचं मराठा समाजात आरक्षण दिलं पाहिजे। आता जी मंडळी त्यासाठी प्रयत्न करतायत, जरंगेवाडी प्रयत्न करताय, अन्य बरेच अनेक लोक प्रयत्न करतायत, निश्चितपणे या प्रयत्नाला निश्चित कुठेतरी यश मिळेल अशी असा विश्वास वाटतो।